नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर भूषण्स बायोलॉजीमध्ये यापूर्वी आम्ही काही औषधी वनस्पती व आयुर्वेदिक वनस्पती याबद्दल काही व्हिडिओज बनवली ती प्रसिद्ध केली आणि आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्ही आज परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे आजचा व्हिडिओ आहे मुळा मुळा या वनस्पतीबाबत मुळा जो रोजच्या घरगुती वापरात आपण बघू शकता हा मुळा जो क्रीम कलरचा असतो हा रोजच्या घरगुती वापरात आपण सॅलाड म्हणून खातो किंवा काही ठिकाणी या मुळाचा किस केला जातो मुळ्याची भाजी केली जाते या मुळ्याचे खूप सारे उपयोग आहे जसे की आपण म्हणू शकतो या मुळ्याचा उपयोग आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणजे जो आपल्याला आळस येतो तो आळस काढण्यासाठी या मुळ्याचा उपयोग होतो आता मुळ्याबद्दल आपण सर्वांना माहिती आहेच पण ही जी मुळ्याची पाने आपण या ठिकाणी बघू शकता मुळ्याच्या वरती जी मुळ्याची पाने येतं या मुळ्याच्या पानांचा सुद्धा औषधी वनस्पती म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जे जो की आपल्याला माहीत नाही या मुळ्याच्या पानांचा वापर हा जसं की आपण म्हणू शकतो या मुळ्याच्या पानाची सुद्धा भाजी केली जाते काही ठिकाणी याची फ्राईड फ्राय करून याची भाजी केली जाते पण याचा महत्वाचा उपयोग जर आपण या मुळ्याच्या पानाचा बघितला तर सगळ्यात महत्वाचा उपयोग या मुळ्याच्या पानाचा आहे काविळीवरती ज्याला आपण जॉन्डिस म्हणतो आणि दुसरं मूळ व्याध मूळ व्याध्यावरती हा घरगुती उपयोग उपाय आपण करू शकता मुळाच्या पानाचा सगळ्यात पहिला मुळाच्या या पानाचा महत्वाचा उपयोग म्हणजे मुळ्याच्या पानाचा महत्वाचा उपयोग आहे रोगप्रतिकारक क्षम क्षमता वाढवणे जसे की आपण त्याला म्हणतो इम्युनिटी पॉवर ज्यांची कमी झाली आहे ती इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो या मुळ्याच्या पानामध्ये जास्त प्रमाणात लोह आणि फॉस्फरस म्हणजे आयर्न आणि फॉस्फरस असल्यामुळे याचा आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी उपयोग होतो दुसरा उपयोग म्हणजे या मुळ्याच्या पानामुळे आपला थकवा सुद्धा कमी होतो ज्या आपण म्हणू शकतो अॅनिमियाच्या कंडिशनमध्ये टायर्डनेसमध्ये विकनेसमध्ये या मुळ्याच्या पानांचा उपयोग केला जाऊ शकतो यामध्ये का याचा याचा उपयोग थकवा कमी करण्यासाठी केला जातो किंवा का याचा उपयोग अनिमियामध्ये केला जातो यामध्ये जास्तीत जास्त जीवनसत्व अ जीवनसत्व क आणि थायमिन नावाची ही जीवनसत्व असतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हिटॅमिन्स म्हणतो व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि थायमिन या मुळ्याच्या पानामध्ये असतात तसेच तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे आपल्या किडनी स्टोन मूत्राशयातील जी खडे आहे किंवा तसेच मूत्राशय साफ करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो मुळ्याची पानं ही तुम पान जर तुम्ही खाल्ली तुमच्या खाण्यात आणली तर यामुळे किडनी स्टोन बरा होतो किडनीवरला स्टोन विरगळतो आणि लघवी बाहेर पडतो तसेच चौथा महत्वाचा उपयोग म्हणजे शौचास जर साफ करा होत नसेल तसे आपण यापूर्वी व्हिडिओ केला कॉन्स्टिपेशनसाठी जे बेलपत्र वापरलं जातं तसं आपण मुळ्याची पानेही कॉन्स्टिपेशनसाठी वापरू शकतो आता महत्वाचा उपयोग म्हणजे मूळ व्याधीवर प्रभावी उपचार उपचार म्हणजे आपण ज्याला म्हणतो पाइल्स पाइल्स म्हणजे मूळ त्या मूळ व्याधीवरती या मुळ्याच्या पानांचा आपण उपयोग करू शकतो मग आता हा मुळ्याच्या पानाचा उपयोग करायचा कसा तर ही मुळ्याची पाने घ्यायची आहे ती ड्राय करायची म्हणजे आपण काय म्हणतो सुकवायचे आहेत वाळवायचे आहेत त्याची पावडर घ्यायची आहे आणि ही जी पावडर घेऊन तिच्यात सम प्रमाणात साखर आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून तुम्ही ते पेय डायरेक्ट घेऊ शकता तोंडाद्वारे आपण ते पेय घेऊ शकतो किंवा ज्या ठिकाणी मुळव्यात झाले आहे म्हणजे शौ आपण म्हणतो गुरुद्वाराला तिथं ही ही पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट तिथं अप्लाय करायची लावायची आहे तर याचा उपयोग असा होतो जी आग होती गुरुद्वाराच्या ठिकाणी ती आग या मुळ्याच्या पानामुळे ती आग कमी होते तसेच जी स्वेलिंग स्वेलिंग म्हणजे जिथं सूज आलेली असेल ती सूज ही कमी करण्याचं काम ही मुळ्याची पाने करतात आता दुसरा म्हणजे याचा कावीळवरती प्रभावी उपचार आहे तर कावीळमध्ये आप जी आपली त्वचा पिवळी होते म्हणजे येलोइश येलोइश त्वचा जी होते तर ती येलोइश त्वचा नॉर्मल करायची आहे आपली मूळ अवस्थेत परत आणायची असेल तर या मुळाच्या मुळाच्या पानांचा उपयोग होतो तर काय करायचं आहे पान घ्यायचे आहे त्यांचा ज्यूस काढायचा आहे तो ज्यूस आपल्याला उपरण्याने किंवा एखाद्या वस्त्राने गाळून घ्यायचा आहे पानं घ्यायची त्यांचा ज्यूस काढायचा आहे तो ज्यूस गाळून घ्यायचा आहे जसे की आपण आपल्या टनटणीचा जो पाला किंवा जो ज्यूस बनवला होता त्याप्रमाणे आपणाला ही प्रक्रिया करायची आहे स्वच्छ गाळून घ्यायचा आहे त्यात अर्धा लिटर म्हणजे अर्धा लिटर ज्यूस हा बनवायचा आहे जवळपास आणि रोज हा दहा ते पंधरा दिवस तुम्हाला रोज हा ज्यूस कमी करायचा आहे ते जी त्वचा येलो पिवळे असेल ती नॉर्मल होते आणि दुसरी गोष्ट कावीळ बरी होण्यासुद्धा या मुळाच्या पानांचा उपयोग होतो कावीळ सुद्धा बरी होते आता सर्वात महत्वाचा उपयोग या मुळाच्या पानांचा जर बघायचं ठरलं तर सांधीवादात आराम ज्याला आपण म्हणतो रोमॅटिझम संधिवाद ज्याला म्हटलं जातं त्या संधिवादात गुडघेदुखीमध्ये याचा हारा मिळतो काय करायचं एक पेस्ट बनवायची आहे मुळाची पाने घ्यायची सातत्याचे टाकायचे पाणी यांची पेस्ट बनवायची पाणी घ्यायचं आहे यांची पेस्ट बनवायची आणि जिथंही तुम्हाला जिथेही जॉईंट असतील सांधे दुखत असतील गुडघे दुखत असतील तिथे ही पेस्ट लावायची आहे तर या पेस्टमुळे काय होतं जे गुडघेदुखीचं प्रमाण असेल तो त्रास होतो आहे तो त्रास कमी होतो महत्वाचं म्हणजे गुडघी दुखी कमी आहे आणि दुसरी महत्वाची अजून एक उपायाचा उपयोग जर बघितला तर डायबेटीज म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा आपलं जर वाढलेलं असेल तर रक्ताच्या साखरेचं प्रमाण सुद्धा कमी करतं अशी जी मुळ्याची पाने आपण घरी हा मुळा आणल्यानंतर ही पाने काढतो असे आणि फेकून देतो ही फेकायची नाही तर आजपासून ही पानं वापरायचे तर डॉक्टर भुशन भूषणच्या भूषण्स बायोलॉजी यांच्या माध्यमातून आज आपण या मुळ्याच्या पानांचा उपयोग बघितलेला आहे ही मुळ्याची पानं घ्यायची आहेत ही वापरायची आहेत जेणेकरून पूर्ण आपल्याला काविळीत आराम मिळेल संधी वादातही आराम मिळेल आणि तिसरी गोष्ट आपले जे पाईल्स मूळ आहे त्या मूळ व्याधाचा आराम मिळेल मूळ व्याध तसा पूर्णपणे बराव होत नाही त्याची जे आपण म्हणतो स्वेलिंग सूज कमी करू शकतो किंवा त्यापासून होणारे पेन्स वेदना कमी करू शकतो वेदना कमी करता येतात तर हे वेदना कमी करण्यासाठी आपण हा घरगुती उपाय करू शकता महागडी औषधी गोळ्या घेण्यापेक्षा आता सध्या बाजारात ही मुळे उपलब्ध आहे मुळा बाजारात अवेलेबल आहे स्वस्तात मिळतोय आणि त्याची पानंही फ्रीली अवेलेबल होत आहेत ती पानं आणायची आणि आम्ही जशी आपणाला जशी प्रोसेस सांगितली प्रक्रिया सांगितली ती प्रक्रिया करायची आहे आणि असे हे औषध आपल्याला रोज घ्यायचे आहे आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादात भरपूर प्रतिसाद दिला आपण इतरही व्हिडिओला हा ही ज्या लोकांना मुळादीचा त्रास असेल ज्यांना संधिवादाचा त्रास असेल कावीळवरती ज्यांना उपाय करायचा आहे घरगुती उपाय करायचा आहे त्यांना पाठवा त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आपण एक शेअर केलेला व्हिडिओ एखाद्याचा आजारही कमी करू शकतो तर असा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे धन्यवाद